नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं ईशमालंदि वल्लभं नमो गोविंद देवाय ज्ञानदेवस्वरूपिणे वाग्मिने वाग्निधानाय यतये वेदमूर्तये शुकासारिखे पूर्णवैराग्यजांसे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवि वाल्मीकासारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा तया रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्री नारद भक्ति सूत्राचे कर्ते देवर्षी नारद महाराज यांच्या चरित्राचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न करूया। श्रीमद भागवतामध्ये देवर्षी नारदांनी महर्षी वेदव्यासांना आपलं चरित्र सांगितलं। त्या चरित्रामध्ये सत्संगतीचं महात्म्य किती आहे आणि सत्संगतीने मनुष्य जीवनामध्ये किती परिवर्तित होऊ शकतो आणि किती उत्तुंग अवस्था प्राप्त करू शकतो याचं वर्णन आहे। देवर्षी नारद म्हणतात, मी स्वर्गामधला एक शुष्क जीव होतो, लंपट होतो, अप्सरांच्या झुंडीच्या झुंडी आणि त्यांच्या मागे मी धावायचो त्यांचं वर्णन करीत, गायन वादन करायचो, भगवत भक्तीत माझं चित्त काही नव्हतं आणि कोणालाही कसंही बोलायचो। एक दिवस देवांची सभा भरली आणि मी असं काहीतरी विचित्र बोलून गेलो ज्यामुळे ब्रह्मदेवांना खूप क्रोध आला आणि ब्रह्मदेव कुपित होऊन म्हणाले की तू इथून निघून जा, तू आता स्वर्गात राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाहीयेस, तू आता मृत्यूलोकामध्ये जा आणि दासीपुत्र होऊन राहा। ते म्हणतात, मी खूप गयावया केली पण काही उपयोग नाही, प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचा शाप, पण महापुरुषांचा शाप सुद्धा कल्याणाकरिताच असतो। मृत्यूलोकामध्ये मी एका दासीचा पुत्र झालो, अज्ञानी मूढ, दिवसरात्र तिथल्या मुलांसोबत खेळायचं, इकडं तिकडं पळायचं, अभ्यास नाही, काही कष्टाच्या गोष्टी नाहीत, काही भगवंताचं चिंतन नाही, काही नाही काही नाही, पण माझं भाग्य एवढं की मी जिच्या पोटी जन्माला आलो ती माझी आई एका विद्वान ब्राह्मणाच्या घरी काम करायची आणि तन्निमित्ताने का होईना मला तिथे जायला भेटायचं। बरं, तेवढंच काम करून भागत नसे, आई इतर ठिकाणी सुद्धा कुणाचे भांडे घास, कुणाकडे धुणं धू अशा पद्धतीने काम करायची आणि पोटाची खळगी भरायची। कधी कधी तर आम्ही उपाशीसुद्धा राहिलो, पण काय करावं, नियती। आणि अशा प्रकारे माझं जीवन चालू लागलं, जीवनामध्ये काही विशेष असं नव्हतं, पण ज्या ब्राह्मणाच्या घरी माझी आई काम करायची ना, त्या ठिकाणी एक सत्पुरुष आले आणि त्यांनी 2-3 दिवसाचे प्रवचन केले। चातुर्मासाचा समय आला होता आणि सर्व लोकांनी मिळून ठरवलं की संपूर्ण चातुर्मासामध्ये या महाराजांना आपण इथेच प्रवचन करायला लावूयात आणि त्यांचं प्रवचन आपण सर्वांनी मिळून श्रवण करूयात। आता चातुर्मासामध्ये त्या विद्वद्वरेण्य सत्पुरुषाची प्रवचन सेवा, त्या सत्पुरुषाची कथा आणि त्यानिमित्ताने अन्नदान व्हायचं आणि तिथला जो स्वयंपाक आहे ना तो माझी आई करायची। नारद महर्षी वेदव्यासांना सांगतात, काही निमित्ताने माझं तिथं जाणं व्हायचं, त्या सत्पुरुषाची कथा दुरून कानावर पडायची, मन लागत नव्हतं, मी आपला खेळण्यात रममाण झालेलो असायचो, त्या मित्रांबरोबर इकडे तिकडे फिरण्यात रममाण झालेला असायचो, मला कथेशी काही घेणं देणं नव्हतं। पण एक दिवस असा आला
चातुर्मासामध्ये त्या सत्पुरुषाची प्रवचन सेवा चालली आहे आणि मी सहज खेळत असताना त्या प्रवचनाचे शब्द माझ्या कानावर पडतात। त्या दिवशी त्या महात्म्यांनी एवढी विलक्षण कथा, एवढी सुंदर कथा सांगितली माझ्या श्रीकृष्णाची। तो श्रीकृष्ण कसा मुरली वाजवतो, तो श्रीकृष्ण कसा वेश धरतो, तो श्रीकृष्ण कशा पद्धतीने राक्षसांना मारतो, तो श्रीकृष्ण गोपिकांसोबत रासलीला कशा पद्धतीने रचतो, त्याचा किती मधुर वेश आहे, त्याचा किती सुंदर वेश आहे। आणि ही सगळी कथा ऐकताना मला त्या कृष्णाने वेड करून टाकलं हो। इथून पुढे मी दररोज त्या महापुरुषांची कथा ऐकायला जायचो। मागं बसल्यानंतर माझे मित्र मला ओढून घेऊन जायचे खेळायला, म्हणून मी त्या कृष्णाची कथा मला ऐकायला भेटावी पुढे जाऊन बसायला लागलो। पण मी दासीपुत्र, तिथल्या लोकांनी माझी खूप उपेक्षा केली, पण मी फार मन लावून ऐकू लागलो ना ती कृष्णाची कथा। त्यामुळे त्या सत्पुरुषांनीच माझ्यावरती कृपा केली आणि मला दररोज पुढे बसू दिलं। आता माझं खेळण्यामध्ये मन लागत नाही, मित्रांनी बोलवलं तरी मी खेळायला जात नाही। मी सतत भगवान श्रीकृष्णांची कथा ऐकतो आणि कथा संपली तरी पण कथेच्या व्यतिरिक्त सुद्धा मी खेळायला जात नाही। मी काही वेगळं काम करत नाही, मी एखाद्या झाडाखाली शांत बसतो आणि निरंतर कृष्ण कथेचं चिंतन करतो। तो कृष्ण कसा असावा, तो कृष्ण कसा दिसतो, तो कृष्ण कसा खेळतो, तो कृष्ण कसा काला वाटतो, सतत 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 कृष्णाचं स्मरण माझ्याकडनं त्या महापुरुषांच्या निमित्ताने होऊ लागलं। मला कृष्ण कधी भेटेल ही एक इच्छा माझ्या मनाला लागून राहिली आणि पाहता पाहता चातुर्मास संपला। ते महापुरुष आपल्या स्थळी जायला निघाले आणि माझं मन एवढं व्याकुळ झालं की मी आता काय करू, मला काही कळत नाही। आता मला कृष्ण कथेचा वियोग होईल। मी मोठ्या आर्ततेने भगवान श्रीकृष्णांना अंतःकरणातून साद घालू लागलो। ते महापुरुष जातात, त्यांना सर्व लोक वाटी लावतायत हे मी लांबून पाहतोय आणि एका झाडाखाली उभा राहून रडत बसतोय। दुरून त्या महापुरुषाची दृष्टी माझ्यावरती गेली आणि त्या महापुरुषांनी माझ्यावरती कृपा केली। ती कृपा काय पुढच्या भागामध्ये। जय जय रघुवीर समर्थ।